देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. पिंपरी चिंचवड मध्ये शिवसेनेकडून तीव्र आंदोलन. INS विक्रांत युद्ध नौका वाचवण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निधी जमा केला होता. मात्र सोमय्या यांच्याकडून कोणताही निधी राज्यपाल भवनाला मिळाला नसल्याचे नुकतेच उघडीस आले आहे. त्यामुळे सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी पिंपरी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या आंदोलनात पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहूया या आंदोलनाचे काही क्षणचित्र. शिवसेनेचे नेते संजयजी राऊत यांच्यावरती ईडीने जे कारवाई केलेली आहे आणि त्यांची संपत्ती जप्त केलेली आहे, अतिशय भाजपच्या वतीने हा नीच प्रकार त्या ठिकाणी केला गेलेला आहे. आणि महाराष्ट्राचं राजकारण आणि मराठी माणसाला दाबण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी होतो आहे. किरीट सोमय्यासारखा माणूस आज एक गुजराती माणूस आणि महाराष्ट्रामध्ये येऊन जर महाराष्ट्र माणसाची जर बदनामी करत असेल आणि खोट्या प्रकरणामध्ये जो केंद्र शासनाच्या विरोधात भाजपच्या विरोधात बोलल त्याला आतमध्ये टाकायचं षडयंत्र भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी सुरू आहे. आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. शिवसैनिक हा कधी गप्प बसणारा नाही. अन्याय हा त्याच्या पाचवीला पुजलेला आहे. त्यामुळे चुकीचे काम या ठिकाणी जरी केलं तर आम्ही कुठल्याही प्रकारे या ठिकाणी झुकणारी माणसं नाहो. कुठले त्यांच्या प्रत्येक कामाला प्रत्येक त्या ठिकाणी आम्ही प्रत्युत्तर देणार आहोत. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ईडीचा आम्ही निषेध करतो आहे, किरीट सोमय्यांचा आम्ही निषेध करतो आहे. जी कारवाई झालेली ती आकसापोटी झालेली आहे. जो सरकारच्या विरोधात बोलतो त्याच्यावरती कारवाई करायची, त्याचं तोंड दाबायचं. त्या ठिकाणी समाजसेविका मेधा पाटकर यांनासुद्धा त्या ठिकाणी ईडीची नोटीस आलेली आहे. नर्मदा बचाव आंदोलनामध्ये ज्या ठिकाणी भूमिका घेतली, अशा प्रकारे दडपशाहीचं राजकारण या भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सुरू आहे. आणि सर्व शिवसैनिक आम्ही खंबीरपणे संजयजी राऊत यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत. आणि हा संघर्ष आम्ही ईडीला झुकणार नाही, शिवसेना कुणाला या ठिकाणी माघार घेणार नाही, असंच आंदोलन आमचं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरू राहणार आहे.